अपना सपना सजा, सपने में पंख लगा उसको। तू ही तो रब है, रब है, रब है, रब है तेरा आकर आज रे दिन खुली किताब है जो चाहे। अपना सपना सजा, सपने में पंख लगा उसको। तू ही तो रब है, रब है, रब है, रब है तेरा आकर स्वागत है मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचा आहे। तर प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकवे प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर खालील प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा तिथं आपल्याला टॅप करून ॲड करायचा आहे। इथं मी हा इमेज आहे तो डेमोसाठी यूज केलेला आहे। इथे तुम्ही कोणताही इमेज आहे तो यूज करून हा स्टेटस क्रिएट करू शकता। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरदा क्लिक करायचा आहे, म्हणजेच आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर फुल स्क्रीन झाल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातल्या सगळ्यात लास्टच्या म्हणजेच 10.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्याबरोबरच बघू शकता इमेज लेअरचे दोन भाग झालेले आहेत। आता या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। हे बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातली फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर हे मेन इफेक्ट आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअर इफेक्टचा इथून आपल्याला कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे, त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजेच 10.18 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती तुम्हाला ब्लिंक वन नावाची लेअर दिसून येते। सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर इथून करून घ्यायचं आहे, त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सेकंड नंबरच्या लेअरला म्हणजेच 10.18 सेकंदाच्या लेअरपासून इथं आपल्याला तो पेस्ट करून याची लेंथ आहे ती 14.29 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला स्मॉल व्हाईट कलरची लेअर दिसून येते। सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर इथून करून घ्यायचं आहे, त्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आणि सगळ्यातपर्यंत 8 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि इथून चालू होणाऱ्या सर्व बीटमार्कला अशा प्रकारे ही लेअर आहे ती आपल्याला पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे 8 ते 10 सेकंदापर्यंत अशा प्रकारे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि फोर्थ नंबरला स्पेशल फोर लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या फोर लेअरसमोरील फोर लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी फोर लेअर करून घ्यायचे आहेत, त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट फोर लेअर करून घ्यायचे आहेत। आता इथं पेस्ट फोर लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील फोर लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर जाईल। शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता जे आपण फोर लेअर सिलेक्ट केलं त्याच्याच खाली ऑप्शन दिसतो या लेअरची एक्स्ट्रा लेंथ वाढवायचा, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबरच पूर्ण स्टेटसला फोर लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे। अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा वर्ड पीएनजी अशा प्रकारे दिलेला आहे। अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर मोन टास्क करून या ऑप्शनवर जाऊन आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली 2 पॉईंटपर्यंत इथं आपल्याला तो पीएनजी तो रोटेट करून घ्यायचा आहे, त्यानंतर पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं बघू शकताय। सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे आणि वाढवल्यानंतर याचा पूर्ण ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे।
तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आर एस चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डी मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.